राहुल कालाटेंनी उमेदवारी अर्ज तसाच ठेवलेला आहे, पक्ष काही कारवाई करणार आहे का? मी आता त्याच्यातली पत्रकार परिषद पण देखील घेतलेली आणि त्यामध्ये आपण स्पष्ट भूमिका घेतली आहे की 3 वाजेपर्यंत त्यांना माघार घेण्यास आपण त्यांना सांगत होतो. आता 3 च्या नंतर समजा जर त्यांनी माघार घेतली नाही, या ना, 3 च्या नंतर माघार घेतली नाही तर पक्ष योग्य ते केले योग्य त्याच्याबद्दलची कारवाई निश्चितपणे केल्याशिवाय राहणार नाही. एक आमचा हा शेवटपर्यंत मानस होता किंवा आमच्यातला एक सहकारी जो गेल्या आठवड्यापासून आमच्याकडे होता, हा आता संशोधनाचा भाग आहे की आम्ही कारवाई आम्ही केली पाहिजे का राष्ट्रवादीने केली पाहिजे, तो एक नंतरचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण एक गोष्ट नक्की आहे की आम्ही कार्यकर्त्यांचा आज अत्यंत चांगला मेळावा चिंचवड मतदारसंघामध्ये झालं. 90%पेक्षा जास्त पदाधिकारी तिकडे हजर होते, 5-10%मध्ये काही नगरसेवक काही इतर पदाधिकारी जे गैरहजर होते त्यांनी काहींनी कारण दिलं, पण बाकीचेही लोक येतील आणि त्या भावनेतून आपण हे सर्व कामाला आपण सुरुवात करण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि नाना काटे म्हणून जे तिकडचे जे उमेदवार आहे त्यांच्या मागे पूर्ण ताकद लावून देण्याची भूमिका पक्षाच्या वतीने केली जाणार आहे. चिंचवडमध्ये सुद्धा तुम्हाला बंडखोरीचा सामना करावा लागला आणि कसब्यात सुद्धा काही पदाधिकारी तुमचे नाराज असल्याच्या चर्चा आहे. कोण नाराज आहे ते बघा, लेफ्ट आणि राईट आणि वरती खाली काय असेल त्याच्यात काय बघा. नाही, एक गोष्ट नक्की आहे, अनेक वेळा नाराजीचा अर्थ काही लोक वेगळे काढतात, नक्की काही काही भावना असते. आता मी स्वतः नाराज आहे ना, पण मी कशासाठी नाराज आहे की माझ्या पक्षाला काय उमेदवारी मिळाली नाही, पण मी बोललो का माझी ती नाराजगी होती, पण ती नाराजगी आज राहिली नाही. आज माझ्या मनामध्ये खंत आहे की आम्ही 1 सीट पण का लढू शकलो नाही. हे संपर्क प्रमुख या नात्याने आम्ही आज आग्रह धरला होता की BJP च्या 2 सीट्सवरती पण जर समजा आम्हाला आता उमेदवारी मिळणार नाही तर पुढे कुठे मागायची. मी आता तिकडेच सांगताना भाषणामध्ये उल्लेख करताना मी बोला शेळके साहेब, आता पुढच्या वेळी तुमच्याकडे आम्ही मागायची की हडपसरमध्ये आमचे तुपे त्यांच्याकडे मागायची का सुनील डिंगरेंकडे आम्ही मागायची. जिकडे जे भारतीय जनता पार्टी आहे तिकडेच आमची अपेक्षा. पण महाविकास आघाडी म्हणून घेऊन ज्यावेळी एक निर्णय झाला काही करून भाजपला बाजूला जर ठेवायचं असेल आणि अशा भाजपला ज्यांनी आम्हाला पक्षाला संपवण्याची भाषा केलेली आहे, संपवण्याचा नाही तर फूट पाडून चिन्हच घेऊन जाण्याचा जो मानस करत आहेत अशा लोकांसाठी 2 पावलं मागे होऊन पण जर पक्षाने भूमिका घेतली असेल तर आपण त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे. आणि मग नाराजी नाही तर मी खंत व्यक्त करून पण देखील निर्धाराने आम्ही परत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने उतरलेलो.